फळ भाज्या आणि पिझ्झा बर्गर। खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे। या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशु आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे। दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे, पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही, आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो। पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल। पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत। एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं, हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल। आईने प्रेमाने समजावल्यावर हिमानीला आईचं बोलणं कळलं। ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन। पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही। नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार। आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं। असेच काही दिवस निघून गेलेत। हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला। एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं। त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं। हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही। थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते। असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली। काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले। मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहीत नाही की 2 अधिक 2 किती होतात। हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये। असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस। नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात। मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? ते यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही। मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून, बघितलंस डोळे खराब झाले ना? हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझे डोळे खराब झाले नसते। सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन। हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे। आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं, पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील। तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो। आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला। अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला। चॉकलेटचे झाड। कोणी एके काळी एका शहरामध्ये खूप मोठं घर होतं। त्या घरामध्ये चिंकी आणि तिचे आई बाबा राहायचे। त्यांच्या घरामध्ये शांतीबाई नावाची एक नोकर काम करायची। एकदा चिंकीचे बाबा संध्याकाळी घरी आले आणि चिंकीला म्हणाले, चिंकी, पुढच्या आठवड्यामध्ये तुझा वाढदिवस आहे, बोल तुला या वर्षी तुझ्या वाढदिवसाला काय पाहिजे। बाबा, गिफ्ट तर तुम्ही मला दरवर्षी देता, पण यावेळी मी तुमच्याकडून एकदम वेगळे गिफ्ट घेणार आहे। तर बोल, यावेळी तुला काय पाहिजे। यावेळी माझ्या वाढदिवसाला मला माझ्या मित्रांना खूप मोठी पार्टी द्यायची आहे। एवढंच? ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक मोठी पार्टी करेन। चिंकीची आई शांतीबाईला म्हणाली, उद्या आपण घरी चिंकीच्या वाढदिवसाची पार्टी करणार आहोत, तू पण तुझ्या मुलांना पार्टी मध्ये नक्की आण, त्यांना खूप छान वाटेल। संध्याकाळी घराचे सर्व काम पूर्ण करून शांतीबाई आपल्या घरी गेली। घरी पोहोचल्यावर शांतीबाई तिच्या मुलाला म्हणाली, गट्टू,
उद्या चिंकीचा वाढदिवस आहे, म्हणून मालकीनबाईंनी तुला घरी बोलावलंय पार्टीसाठी। दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होताच गट्टू शांतीबाई सोबत चिंकीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आला। इतकी मोठी पार्टी बघून गट्टू खूपच खुश झाला। इतकी मोठी पार्टी तर मी आजपर्यंत नाही बघितली। त्यानंतर चिंकीने केक कापला आणि सगळ्यांनी भरपूर केक खाल्ला। गट्टू सुद्धा केक खाऊन आणि कोल्ड्रिंक पिऊन खूप खुश होता। आणि मग जेव्हा पार्टी संपली तेव्हा चिंकीने रिटर्न गिफ्ट मध्ये सगळ्यांना एक एक चॉकलेट दिलं। गट्टू, माझ्या पार्टी मध्ये येण्यासाठी खूप खूप धन्यवाद। धन्यवाद चिंकी, तुझी पार्टी खूप मस्त होती आणि केक आणि कोल्ड्रिंक सुद्धा खूप मस्त होते। मग गट्टू चॉकलेटला बघून विचार करायला लागला। आज तर मी खूप खाऊ खाल्ला आहे, हे चॉकलेट मी उद्या खाईन। आणि गट्टू शांतीबाई सोबत आपल्या घरी आला। दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर त्याला चॉकलेटची आठवण आली। चला आता चॉकलेट खाऊया। पण जसा गट्टूने चॉकलेटचा एक बाईट घेतला त्याला ते चॉकलेट स्वादिष्ट वाटलं। हे चॉकलेट तर काल रात्रीच्या केक पेक्षा खूपच जास्त स्वादिष्ट आहे। पण जर मी हे सगळं आताच खाल्लं तर मी उद्या काय खाणार? नाही नाही, मी याला एकदम नाही खाणार। त्याऐवजी मी याला रोज थोडं थोडं करून खाईल। आणि मग त्यांनी बाकी चॉकलेट सांभाळून ठेवलं। आता तो रोज त्यातून थोडं थोडं चॉकलेट खाऊ लागला। असं व्हावं की हे चॉकलेट कधी संपायलाच नको। असेच काही दिवस गेले। आता गट्टूकडे थोडंसच चॉकलेट राहिलं। हा विचार करून गट्टू खूप उदास झाला। अशाच उदास मनाने दुसऱ्या दिवशी तो शाळेतून घरी येत होता तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूला एक जांभळाचं झाड दिसलं। झाड बघून त्याने विचार केला, मी सुद्धा या जांभळाच्या झाडासारखं चॉकलेटचं झाड उगवू शकतो। फक्त मला बाकी राहिलेल्या चॉकलेटला जमिनीत पुरून त्यावर पाणीच तर टाकावं लागेल। असा विचार करून तो पटकन त्याच्या घरी गेला आणि बाकी राहिलेलं चॉकलेट आणि एक बाटली पाणी घेऊन त्या जांभळाच्या झाडाजवळ आला, जिथे त्याने एक छोटासा खड्डा खणला आणि चॉकलेटला त्यात ठेवून त्यावर पाणी टाकलं। आता लवकरच माझे सुद्धा चॉकलेटचे झाड असेल आणि मी रोज पोट भरून चॉकलेट खाईन। त्याच वेळी एक म्हातारा माणूस तिथून जात होता। गट्टूला असं हसताना पाहून तो त्याच्या जवळ आला। काय झालं, तू असा एकटाच उभा राहून का हसतोयस? काका, मी माझ्या झाडाचा विचार करून खुश झालो आहे। तुझं झाड? म्हणजे हे जांभळाचं झाड तुझंय? नाही, जांभळाचं नाही। मी इथे जमिनीमध्ये काही चॉकलेट पुरलं आहे, आता इथे माझे चॉकलेटचे झाड उगवेल। काय? हो काका। मी खुश झालेलो नाही, मी तर तुझ्या बावळटपणावर हसतोय। म्हणजे काय? म्हणजे असं की अशा प्रकारे चॉकलेटचं झाड नाही उगवत आणि तू हाव करून तुझ्या बाकी राहिलेल्या चॉकलेटची सुद्धा वाट लावलीस। हे ऐकून गट्टू समजला की त्याने किती मोठी चूक केली आहे। हे मी काय केलं, हावे पोटी मी बाकी राहिलेल्या चॉकलेटची सुद्धा वाट लावली।